सामान्य नागरिकांच्या ज्या चलनामध्ये 2000 नोटा होत्या त्या आजपासून सप्टेंबर 30 तारखेपर्यंत आजपासून बदलता येणार आहेत. आपण सध्या फोर्ट परिसरामध्ये आहोत. आपण पाहू शकतो की ज्या बँकांमध्ये नोटा बदलता येणार आहेत त्या बँकांच्या बाहेर कोणतेही नागरिक या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत नाहीत. ज्यावेळेस 2016 नोव्हेंबर 2016 सर्व 500 आणि 1000 नोटा बंद झाल्या होत्या तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी बँकेच्या बाहेर पाहायला मिळत होती. आणि आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर कोणत्याही ठिकाणी आपण लालबाग परिसर असेल, दादर परिसर असेल किंवा आता फोर्टचा परिसर असेल या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की रिझर्व्ह बँकेने जवळपास 5 ते 6 महिन्यांचा कालावधी नोटा बदलण्यासाठी देण्यात आलेला आहे आणि 2000 नोटा देखील बाजारामध्ये खूप कमी प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी नागरिकांची कमी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. काही नागरिक या ठिकाणी नोटा बदलण्यासाठी आलेले आहेत. आपण बातचीत करणार आहोत. क्या कहना चाहते हैं आप इधर आए हैं नोट बदलने के लिए, क्या आपकी राय? बैंक में गया था मैं तो बोलता है 10:30 बजे आओ, बैंक खुलेगा, आपको हो जाएगा चेंजेस, कोई दिक्कत नहीं होगी. एक फॉर्म दिया है मेरे को, भर के आप कलेक्ट कर सकते हो, ऐसे मेरे को अभी बोला है. जो निर्णय लिया है अच्छा लिया है बुरा लिया है आपको इसके ऊपर क्या? मेरे हिसाब से तो निर्णय बहुत अच्छा है क्योंकि थोड़ा दिक्कत भी हो रही थी चेंज का, ये करने का वो करने का, तो अभी निर्णय लिया है, बहुत अच्छा निर्णय लिया है. 2000 की नोट बंद बहुत अच्छा निर्णय है. नक्कीच आपण पाहू शकतो की 2000 नोटा बंद करण्याचा निर्णय जो आहे तो चांगला आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. आम्हाला 10:30 आतमध्ये यायला सांगितलं आहे. परंतु 2016 आपण जर परिस्थिती पाहिली तर बँकांच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आता ती गर्दी या ठिकाणी न दिसण्याचं कारण एकच की 5-6 महिन्यांचा कालावधी दिला आहे, त्याच्यामुळे नागरिक देखील कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन नितीन खरात, सहनिवृत्ती बाबर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.